शिवापूर डॅम मध्ये दिनांक 4 जुलै 2024 रोजी सायंकाळी 5:40 दरम्यान एक युवक बुडाल्याची माहिती नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती यांना मिळाली असता जिल्हाधिकारी सौरभ कटियार व राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक 9 समादेशक राकेश कलासागर यांच्या आदेशाने तसेच निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शोध व बचाव पथक घटनास्थळी दिनांक 4 जुलै 2024 रोजी 6:20 सुमारास पोहोचले व तात्काळ शोध कार्य सुरू करण्यात आलं. रेस्क्यू टीमने घटनास्थळी जाऊन जागेची पाहणी केली. रेस्क्यू टीम मधील गोताखोर यांनी गळ व हुकच्या सहाय्याने शोध कार्याला सुरुवात केली. सायंकाळी 7:00 सुमारास अथक प्रयत्नानंतर अक्षयचा मृतदेह हाती लागलाय. अक्षयचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढून शवविच्छेदनाकरिता पोलिसांच्या हवाली केलाय. मृत युवकाचं नाव अक्षय सुधाकर नस्करी असून वय वर्ष 27 महेंद्र कॉलनी अमरावती येथील तो आहे. शोधकार्य पाहण्याकरिता नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. तसेच पोलीस प्रशासनाचे व महसूल प्रशासनाचे यावेळी सहकार्य लाभलंय. ब्युरो रिपोर्ट, RCN न्यूज.